दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. सतत लाईट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय. आता चिंता करू नका. आजच आणि आताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा. एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास TVS कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट. आमचा पत्ता नेवरी रोड, विटा. आपल्या गावच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले विटा शहरातील सर्व नेते, नंदूकाका सुखदेवांना, अमोल बाबर, विनय भंडारे, राजू जाधव, उत्तमराव शिवाजीराव आरगुडे, सुनीलराव मेटकरी, रमेश अप्पा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले 2 आमचे सच्चे कार्यकर्ते नाना दाजी, मिलिंद कदम, गांधीनगरचे अण्णा कन्हैया, सुभाषराव, उपस्थित असलेले सूर्यनगर, गांधीनगर, पवननगर इथले सर्व ग्रामस्थ, आपल्या गावचे माझे जुने सहकारी बंडोबंद मेंबर बाळकृष्ण सूर्यवंशी, ज्योतिराम सूर्यवंशी, सूर्यवंशी सर, शरद सूर्यवंशी, रेवंत सूर्यवंशी, बाजीराव सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, ज्योतिराम पांडे, अर्जुन सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, दयाराम मेंबर, पांडुरंग देवदाळे, सुखदेव शेठ, जे माझ्या हस्ते ज्याचा सत्कार केला ते सोसायटीचे सर्व संचालक, जिनं मला वाटतं ते गावात पहिलीच वकील असावी, मुलगी पहिलीच प्रणिती ना, प्रणित्या सूर्यवंशी, उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, आणि मला वाटतं खास करून सरांना आणलं ते एवढ्यासाठीच की गावातली खडानखडा माहिती माणसांची नावं मला विशेष आनंद आहे. मी 90 सालापासून मी या निवडणुकीच्या निमित्तानं, अन्य कार्यक्रमाच्या निमित्तानं या गावामध्ये येतो, पण एवढा उत्साह कार्यक्रमामध्ये कधी मला बघायला मिळाला नव्हता.
तुम्हाला मला सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, अनिल बाबर 90 सालापासून गावामध्ये येतो, मग आज आला म्हणजे काय काय देवाचा अवतार होऊन आलाय? एवढा गावामध्ये उत्साह, त्याचं कारण तुम्ही विचार केला का नाही मला माहित नाही. त्याचं कारण मग तर पाणी हे कारण आहे. माणसाच्या जीवनामध्ये बदल करायचा हा व्हायचा असेल तर पाण्यानं बदल होतो, आणि तो बदल या गावामध्ये अगोदर तलावामुळं आणि पुन्हा टिंबूच्या पाण्यामुळं झाला. जुना काळ आठवत असेल जुन्या लोकांना, बंडोपण आहे तिथं, पण त्यांचे बापूराव मेंबर मी सभापती होतो आणि त्या तलावाचा सर्व्हिस होऊन देत नव्हते. मी धाडस करून जीपनं अधिकारी घेऊन त्या तलावाच्या साईटवर आलो. आम्हाला जरा पर्याय बघायचे होते, पण दगडाचा पाऊस पडायला लागला गाडीवर. मला वाटतं त्यावेळेला त्यांच्या जोडीला विठ्ठलराव एक होते, जोडीच असायची. आणि विटेकरांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणजेच श्री राजलक्ष्मी ग्रुप प्रस्तुत मी फिनिक्स आयोजित विटा फेस्टिवल 2021-22. कलाकारांनो तयारीला लागा, विटा फेस्टिवल मंच फक्त तुमच्यासाठीच. खास यात्रेनिमित्त दिनांक 24, 25, 26 एप्रिल रोजी डान्स, फॅशन शो, सिंगिंग, लघुनाटिका, मिस्टर मिसेस अँड मिस विटा आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम, तसेच विटा भूषण पुरस्कार सोहळा. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. बनवते त्या काळामधलं, आता उत्तम बापूला आठवत असेल, उत्तम बापूचा विरोध होता. एवढंच बरं आहे. या सगळ्या घडामोडीमध्ये दगड पडायला लागलं, मी विचार करायला लागलो की दगड थांबायची कशी. शेवटी माणूस किती जरी रागावला तर प्रत्यक्ष दगड लागायला लागला तर हात थांबतो. अधिकारी उतरण्यात मी गाडीत उतरलो. त्यावेळेला 45 मिनिटाचा निशाणदार म्हणून ड्रायव्हर होता. मी गाडीत उतरलो तशी दगडी थांबली. त्याच्यावर लागल दगड म्हणून आणि मग माझ्याजवळ आले. कशाला आलाय तुम्ही? जरा जोरात भांडायला लागले. तर मी म्हटलं जरा आपण कुठंतरी बसूया आणि चर्चा करूया. मग बंडोपंतच्या घरात आलो. त्यावेळेला सूर्यनगरमध्ये चहा द्यायची पद्धत नव्हती. कोण आलं त्याला खतसून दूध द्यायची पद्धत होती. एवढा दुधाचं मला वाटतं या 4 उपनगराच्या वरच मोठ्या शहरामध्ये दुधाचं सगळं. आणि आपला मुख्य व्यवसाय दुधाचाच होता, शेती कमी दूध जास्त. मग घरी आलो त्यांना सगळं समजावून सांगितलं, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीत कोण नव्हतं. मग माझ्या पुढे दूध आणलं. ते म्हणते दूध घ्या, तर म्हणून मी पण दूध घेणार. तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या आपण परिपूर्ण सोडवू. हा, तुमची जमीन जाणार आहे त्याला आपण फारसं काही करू शकणार नाही. काय तलाव जमिनीवरच बांधायची सोय असल्यामुळं आणि एक अर्धा तास चर्चा केल्यानंतर ते मान्य झालं आणि हा तलाव झाला. त्यांनी त्याग केला म्हणून तो तलाव झाला. आज आपल्याला सगळ्यांचं जीवन
हिरवगार दिसते. मी आपणाला एवढीच विनंती करेन की राजकारणामध्ये काही निवडणूक येत असतील, अनेक काही गोष्टी होत असतील, पण 90 साली माझ्यासारखा लहानसा कार्यकर्ता त्या काळामधला विधानसभेला उभा राहिला, एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये सगळीकडे मला ओळखत होती अशी परिस्थिती नव्हती. पण पक्षाची ताकद आणि लोकांचे आशीर्वाद शक्ती त्याच्या जेवावर मी आमदार झालो. आता जिथं तरुण बसलेत त्यांना माझी की मी सांगतो ती शांतपणाने ऐका, बघा तुम्ही माहिती घ्या. त्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचाराला काही बंधन नव्हती, ट्रकात बसायचं प्रचार करायचं, अनिल बाबूरलाच मतं द्या, आमक्यालाच मतं द्या, आणि ट्रकानं खानापूर तालुका आटपाडी तालुका विसापूर सरकार आपल्या मतदारसंघात नव्हतं, आणि पूर्ण ट्रकात बसून प्रचार करायचा, पाणी प्यायला बिसरण्याच्या बाटल्या नव्हत्या, त्यावर कुठंतरी विहीर बघायची आणि पाणी थांबायचं, जेवण करायला तेव्हा दाबं नव्हतं, घरचं जेवण बांधून आणून माणसं प्रचार करत होते. मी निवडून आल्यानंतर त्या गोष्टीचा विचार केला की तन मन आणि धरानं सुद्धा लोकांनी शक्ती देऊन मला आमदार केलं. मग अशी अर्जुन असतील, सुरवीर सरांनी असतील, आपलं रेवण असतील, त्यांनी सांगितलं काही गोष्टी की बा मी माझ्याकडे आले ते काम केलं असं झालं, जे आले त्यांचं काम झालं, पण ज्यांना मी पाहिलंच नाही, जे माझ्याकडे कधी आलेच नाही, त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हायचा झालं तर त्यांच्यासाठी काय केलं, आणि सगळ्यांच्यासाठी म्हणून एकत्रितपणानं सगळ्यांचा विकास व्हायचा असेल. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. तर आपला हा दुष्काळी तालुका, आटपाडीचा दुष्काळी तालुका, तर याला शेतीला पाणी आणलं पाहिजे ही भूमिका घेतली आणि ती जिद्द धरून मी कामाला लागलो. त्यात अनेक जणांचं योगदान आहे, मी काही एकट्यानंच केलं असं मी म्हणणार नाही, अनेक सरकार होऊन गेली. रडत कडत चालायला लागली, पुन्हा मी आणखीन पुन्हा पराभूत झालो. मला 14 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेला उभा राहिलो, मला अशी या गावामध्ये एवढी मोठी जाहीर सभा काही करता आली नव्हती. आपण छोटेसे एका ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरामध्ये का प्रचार सभा करून गेलो, पण मी त्यावेळेस माझी भूमिका सगळ्या मतदारसंघामध्ये सांगितली की मी 2 वेळा आमदार होतो, एकदा आमदार झाला, मोठे पण मिळाल्यावर पुन्हा दुसऱ्यांदा झाला, तिसऱ्यांदा झाला, चौथ्यांदा झाला. म्हणजे आपल्या खेड्यातली एक भाषा आहे, ती काही शिंग फुटत नाही. पण मी सांगितलं की मला आता माझ्या मोठेपणासाठी या निवडणुकीला उभं राहायचं नाही, पण एका खेड्यातल्या
त्या काळातल्या तरुणांना लोकांनी शक्ती दिली आणि मुंबईला विधानसभेत पाठवलं. आता मला आमदारकी मिळाली, पण ज्या सर्वसामान्य माणसाने मला इथंपर्यंत पाठवलं त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. ती भूमिका घेऊन पुन्हा टेम्पोचं काम केलं, पुन्हा ते अर्धवट राहिलं. ते पुरं करून आमदारकीचा आनंद मला नाही. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी यावं, ती हिरवीगार जमीन व्हावी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद ते मला आमदारकीपेक्षा मोठा आहे म्हणून मी सांगतो. आणि लोकांना पण ते मान्य झालं आणि मला पुन्हा निवडून दिलं. मी विट्यात जेवढ्याला प्रचाराला सांगतो, आता ही विट्याची सगळी नेते मंडळी आहे तिथं. शहरामधल्या सर्व म्हणाय टेम्पोच एवढं बोलू नका, करायचं आहे का आम्हाला टेम्पोच. मी सांगायचो विट्याच्या अवतीभोवती तुम्ही विट्याचा परिसर आहे, टेम्पोचं पाणी आल्यानंतर किमान 12 ते 15 हजार एकर जमीन बागायत होईल आणि 10 ते 11 हजार एकर जमिनीवर ऊस होईल. भाजीपाला या गोष्टी पुन्हा वेगळ्या आहेत, तेवढ्या लोकांना पटत नव्हतं. आणि मी सांगायचो जे शहर आहे, शहरामध्ये जो व्यापार आहे, मी तेवढ्याला नाव घेऊन सांगायचो की जोगड्याच्या दुकानात जायचं असलं तर आपल्या खिशात पैसा पाहिजे, कापड दुकानात जायचं असलं तर आपल्या खिशात पैसा पाहिजे. अन्य काही शहरामधल्या एखाद्या दुकानात जायचा तर आपल्या खिशात पैसा पाहिजे, तो आपल्या खिशात पैसा फक्त शेतीमधनं यायचा झाला तर त्याला शेतीला पाणी पाहिजे. आणि मला वाटतं त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झालो. मला त्यावेळेला टिंगल करायचे, अजून आता अजून 3-4 महिन्यानं मैदान आहे. त्यावेळेला मी बोलून आज आता सगळं बोलणं काय बरोबर नाही. ते म्हणायचे की विशिष्ट गोष्ट आम्ही ही इमारत बांधली, ती इमारत बांधली, ही इमारत उभा केली, पण तुम्हाला मान्य व्हायला पाहिजे असं माझी विनंती आहे. तुम्ही बांधली असतील इमारती, पण तुमच्या शक्तीनं पाणी येण्यानं मी माणूस उभा करायचा प्रयत्न केलाय. आणि एखादी इमारत उभा करणं सोपं, पण माणूस उभा करणं एवढं काही सोपं नाही. ते तुमच्या आशीर्वादानं ते पार पडलेलं आहे. मला जुना काळ आठवतो, माझ्या माहितीप्रमाणे बंडोपंत विठ्ठल या झाले तर सायकलने येत होते. आता बंडोपंताच्या घरात किती गाड्या आहेत बंडोपंताला मी सांगता या 5 गाड्या. ही किमिया अनिल वावरची नाही, ही किमिया पाण्याची, तुमच्या कष्टाची आहे. आणि ती भूमिका पार पाडायच्या दृष्टीनं आपण पुढच्या काळात सुद्धा ती पार पाडायची. अजून बऱ्याच आहेत, पुन्हा अजून आपल्या त्या 6वा टप्पा करायचा आहे. आपल्या इथं सुद्धा ते रोटेशन व्यवस्थित बसायला पाहिजे आहे, त्या PDN व्यवस्थित झाल्या पाहिजेत आणि रोटेशन व्यवस्थित बसून पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ज्यावेळेला त्या पोटाने बसल्या त्याला आता 16-17 वर्ष होऊन गेली, त्या मोटारी आता दुरुस्तीला आल्या, त्यामुळे हळूहळू पुन्हा विजेचे प्रॉब्लेम आता यायला लागलेत. त्याला काय अन्य उपाय काढता येते का ते बघायला पाहिजे. पुढच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून काम करायची भूमिका घ्यायची. आता माझ्यावर दुसरी टीका होत होती,
खरं माझं प्राधान्यक्रम ठरलेला होता. गावातले रस्ते बिस्ते ह्या गोष्टीला महत्व देण्यापेक्षा आधी शेतीला पाणी आणि माणूस उभा करतो. मग माझ्यावर टीका व्हायला, गावासाठी काय केलं, गावासाठी काय केलं, तुम्हाला पाणी गावात येतं किती मिनटं येतं मला माहीत नाही, त्या दिवसाने येत. ती योजना सर मीच मंजूर करून आणली आणि भूमिपूजनाला मला बोरवायचं सौजन्य केलं नाही. आता कोण म्हणत असेल की अनिल बाबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं मंजूर केलं नाही, आम्ही ते सगळं प्रस्ताव पाठवणार असं नाही. विधानसभेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारून प्रश्नोत्तर होऊन ती योजना मंजूर झालेली आहे, त्याचं रेकॉर्ड असते. मला त्याचा पण मोठेपणा घ्यायचं नाही, पण आता ते व्यवस्थितपणानं योजना करायला पाहिजे. त्या चार जे उपनगर आहेत ते थोडंसं शेती व्यवसायावर आटल्यासारखे असल्यामुळं त्याला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कशा करता येतील, त्या व्यवस्थितपणानं घेतल्या गरजेनुसार. आता शेतीत काम करणारी माणसं आहेत, की शेतात असतील पाणी इकडं सुटलं तर कसं शक्य होणार, त्या सगळ्या गोष्टीचा विचार. आणि तुम्हाला सगळ्यांना जी नगरपालिका आहे ती माझी नगरपालिका आहे असं वाटलं पाहिजे. स्वच्छतेपुरतं नाही, विकास कामाच्या दृष्टीनं सुद्धा तुमचं काही काम असेल. आता घरपट्टी पाणीपट्टी भरायला जायचं असलं तरी सुद्धा तुमच्या छातीत धडधड नाही पाहिजे ना. आणि पुन्हा अर्जुन होगले का आला हे लगेच माग माणूस याला, असं अशी लोकशाही नाही ना. तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला समाजाची रचना ह्या पद्धतीने करायचा, विकासाच्या दृष्टीने करायचा प्रयत्न केला. म्हणून पुन्हा या विटा शहरातल्या लोकांना आणि उपनगरातल्या लोकांना आमदारांनी गावासाठी काय केलं असं वाटू नये म्हणून सुरुवातीला 4-5 कोटी दिले. तेवढं दिल्यावर म्हणजे काय ते येतात का बघू अजून, परत त्यात बी नाटकं केली की आम्हीच करणार आहे ते तुम्हीच करायचं आहे, येत आहेत का नाही असं वाटायला लागलं त्यांना. 5 कोटी संपलेले, पुन्हा 10-15-23 कोटीपर्यंत आणि 2-4 दिवस थांबा अजून 10 कोटीची ऑर्डर आणतो. आणि दुसरं पैशांना एवढं नाही, काम स्वगुणवत्तेचं झालं पाहिजे. याचं तुम्ही गावात जाऊन फिरवून बघा, म्हणजे तिथं गुणवत्तेचंच काम झालं पाहिजे. ही भूमिका घेऊन गुणवत्तेचं कामाचं कसं गुणवत्तेचं काम असतं या शहरामध्ये आणि या उपनगरामध्ये पहिल्यांदा माणसाने बघितलं. म्हणजे आता काय जाणार, म्हणजे आमच्या घराच्या पुढचा रस्ता आहे संगम मेडिकलच्या, तिथं लहान मुलं रस्त्यात संध्याकाळी 10-11 नंतर मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही येऊन बघा, ते अर्धा बंद करतील आणि स्केटिंग करतील लहान लहान मुलं. मला वाटतं गुणवत्तेचं काम करायचं सुद्धा भूमिका घेऊन आम्ही काम करायचा प्रयत्न. माझी आपणाला विनंती आहे की तुमच्या गावामध्ये सुद्धा विकासाच्या दृष्टीने काय काय ज्या भूमिका मगाशी सांगितल्या सरांनी सांगितल्या, भाषण करत तिथं सगळ्यांनी भाषण केलं नाही पण इथं स्टेजवर बसलेले काय समोर बसलेले यांनी माझ्याकडे पाठपुराव केला की हे गावात घडलं पाहिजे ते गावात घडलं पाहिजे. आता मंदिर ते बांधायला सुद्धा ते न कार्यक्रम होईल असा सुद्धा चिखात त्रास झाला आम्हाला, त्यात ना आपण ते पुरं करून आज भूमिपूजन केले. तुमच्या शेजारी आता तुम्ही उपनगरात आहे, शहराची हवा पलीकडं आहे. मगाशी सुदेवानं सांगितलं इकडनं पाऊस जातो, पण आता
त्या शहराच्या शेजारी सुद्धा आपण तलाव सुशोभीकरण करतोय आणि तलाव सुशोभीकरण झाल्यानंतर मग तिथं बाग बगीचा थोडा होतो का जागा आता बघायचं चाललंय किती आहे काय आहे. तलाव सुशोभीकरण आपण आता पाऱ्याच्या तलावात बोटिंग केलंय, तुम्ही जाऊन बघून या. काल दर्गोबाजी यात्रा होती त्यावेळेला सुरुवात केली, शुभारंभ केला. तिथं तुमच्या गावा उपनगराला पण त्याचा फायदा व्हावा, पण विटा शहरातल्या लोकांना कुठेही फिरायला बाग बीग काही नाही, त्यामुळं थोडासा विरंगुळा म्हणून काही गोष्टी उभा करतायत का बघायचा आपण प्रयत्न करतो. मला खरं बघायला गेलं तर बाहेरनामध्ये अजून काय मागण्या असल्या तर बोलायला पाहिजे, किंवा गावात किती वेळात किती दिवसात पाणी सुटतं. नाही येते येतो उपनगरात मला वाटत त्या गावात आता तुम्हाला पाणी चांगलं आणि तुमच्या अपेक्षेपूर्ण मिळायच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. मी आज काय बोलणार नाही, ते बोललं की त्याला फाट फोडणारी बरीच आहेत. तर मी एवढंच सांगतो की तुम्ही विकासाचं काम या गावावर मागितलंय आणि ते काम परिपूर्ण करायच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलाय. सूर्यनगरला केलाय, भवाननगरला केलाय, गांधीनगरला केलाय, रेवानगरला केलाय. आता एवढं सगळं झालं तर ते रघुवांना जरा डोळं जोरात करून बोलतील बघतील. त्याचं कारण काय आहे, त्या तीन उपनगराला जर पाण्याचा प्रश्न सुटला, आमचा तलाव कोरडा ठणठणीत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते कोरडा ठणठणीत आता पाणी भरायचं काम करतोय. तुम्हाला ठरलंय आपलं की तुम्हाला किती तारखेला सांगितलं की तुम्ही त्या तारखेला तुम्हाला तारीख सांगतो म्हणून सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही लोकांच्यासाठी शक्तीनं काम करत असताना कोणतरी अनिल बापूर एकटा काम करू शकत नाही, तुमचे आशीर्वाद आणि तुमची शक्ती स्वतःच्या माग लागती. माझी आपल्याला विनंती आहे की आपण ते आशीर्वाद आणि शक्ती आमच्या माग मोठ्या प्रमाणात द्यावे अशी माझी आग्रहाची विनंती. आम्ही एवढं केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये बदल झाल्यानंतर आम्ही जर एवढी विनंती केली आणि ती सुद्धा तुमच्या भवितव्यासाठी आणि कल्याणासाठी एवढी विनंती केली की या उपनगरामधनं आम्हाला 100% मतदान व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली तर काही गैर आहे असं मला वाटत नाही. माझी विनंती आहे इथं उपस्थित असलेल्या इथं उपस्थित नसलेले सगळे आमच्याच विचाराचे असतील असं नाही, पण त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही तुलना कामाशी करा, व्यक्तीशी करू नका. तुम्ही तुलना करा स्वभावाशी करा, द्वेषाशी करू नका. आणि माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये विकासाच्या दृष्टीनं आपण आम्हा सर्वांच्या मागे शक्ती उभा करायची ही भूमिका पुढच्या काळामध्ये घ्यावी अशी विनंती आहे. मी तुम्हाला शब्द एवढाच देतो की तुमच्या सुखदुःखामध्ये आम्ही कायम राहू. रात्री 12 वाजता तुम्हाला कसलं संकट आलं तर अनिल बाबर तुमच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न 100% करेल. आणि तुम्ही तरी उपनगरातले लोक पेठेतले लोक नाही, तुमच्या मनगटामध्ये स्वतः ताकद आहे. ज्योतिबाने तुम्हाला चांगले आशीर्वाद दिलेले आहेत. मला वाटतं ती शक्ती उद्या तुमच्या विकासाच्या दृष्टीने या गावात उभा करायची आहे, ती भूमिका घेऊन कामं करायचा प्रयत्न करावा असे मी
या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये आज जी भूमिपूजन केलेली आहे तितका मग तर लवकर चांगले गुणवत्तेचे करायचं आपण प्रयत्न करू. पण गुणवत्तेचे काम करायचं म्हणजे सगळ्या स्टेजवरल्या पुढाऱ्यांना सांगेल की अनिल बाबरचं काम नाही, तुम्ही लक्ष ठेवायचं. चुकीचं होतं असलं तर आम्हाला सांगा, तिथंच आपण ते काम थांबवू. पण चांगल्या पद्धतीने काम करायचं काम गावातल्या नेते मंडळीत आहे ते करावं असे अपेक्षा व्यक्त करतो. अजून काय अपेक्षा असेल गावामध्ये विकासाच्या दृष्टीनं टप्प्याटप्प्यानं आपण त्या सोया पुऱ्या करू. म्हणजे उद्या 15 दिवसात महिन्यात मी एखादी गोष्ट करेन असं खोटं सांगणार नाही. कारण काय आहे, आत्ता तुम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ते होत्या, पण तेवढं एखादं झालं नाही तर ते फक्त समितीने एवढं सांगणार आहे की बोलले होते त्याचं काय झालं तेवढं सांगा. झालेलं दहाचं काय बोलणार नाही, त्याच्यापेक्षा कमी बोलून जास्त काम केलेलं उत्तम होईल. पण मला खात्री आहे की एवढे सगळे एवढ्या शक्तीनं या कार्यक्रमाला आलेले आहेत, मला मिरवणुकीनं तुम्ही नेले. मी सांगितलं की 90 मी आलोय पण कधी मिरवणुकीनं नेलं नाही. याच चौकात उतरायचं गाडीत परत जायच. मला आपण सगळ्या गावातल्या दैवताशी आशीर्वाद तुम्ही मला घ्यायला लावलेले आहेत, ते आशीर्वाद मी घेतलेत. मला खात्री आहे या गावातले सगळे जे मंदिर आहेत देव आहेत, देव मला निश्चितपणाने आशीर्वाद देतील. आणि तुम्हाला सुद्धा सांगतील की ह्याच्यामागे शक्ती उभा करा आणि आशीर्वाद द्या, आणि ते द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करत मी माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.